कुठला? याच्यासाठीच खरं तर पोलिसांनी CCTNS सिस्टीम केलेली आहे की तो व्यक्ती आला की आता पूर्वी जशी डायरी होती कारण त्या डायरीमध्ये नंबर उलटसुलट व्हायचे, काही वेळेला पानं फाडून टाकलेली असायची, तर आता माझ्या माहितीप्रमाणे कम्प्युटराईज डायरी आहे. त्याच्यामध्ये मुलगी आली की तक्रार नोंदवावीच लागते, म्हणजे सांगावं लागतं, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला नाही तरी सुद्धा लिहावं लागतं हे आले म्हणून. तर शेवटी असं आहे की एक आपल्या समाजामध्ये हिंसा आणि पुरुषी वर्चस्वाची भावना ही पोलिसांमध्ये काही ठिकाणी आहे, भ्रष्टाचार आहे, काही वेळेला सर्व राजकीय पक्षांच्यामध्ये दाखवलं नाही तरीसुद्धा अशी अदृश्य युती असते किंवा आघाडी असते की महिलांच्या प्रश्नावरती. म्हणून तर मग मोदींनी एक तृतीयांश आरक्षण आणायला लागलं. आणि आता तुम्ही 2 वर्षापूर्वी कल्पना केली असती की महिला आरक्षण आलं तर इतक्या बहुमतानी पाठिंबा झाला आणि राज्यसभेत तर एकमतानी पास झालं, तर 2 वर्षापूर्वी आपल्याला वाटलं नसतं. पण मोदींची इच्छाशक्ती असल्यामुळे ते झालं मंजूर. त्यामुळे असंच मला असं वाटतं की समाजाचा दबाव जर का चालू राहिला तर त्यातून मार्ग निघेल. पण तुम्ही ज्या दोन्ही घटना म्हणतायत यासाठी मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगते की महिला दक्षता समित्यांना अधिक सक्रिय केलं पाहिजे. पण दुर्दैवाने महिला दक्षता समित्यांपैकी पण काही सदस्य अयोग्य गोष्टींमध्ये आपल्या जिल्ह्यात सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या प्राचार्य आहेत किंवा ज्या मेडिकल डॉक्टर्स आहेत, म्हणजे PCPNDT ॲक्टचा दुरुपयोग न करणाऱ्या असे लोक काही त्याच्यामध्ये असले पाहिजेत की ज्यांचा निरपेक्षपणाने निस्वार्थी बुद्धीने दक्षता कमिट्यांमध्ये जर का सहकार्य असेल तर एखाद्यास पोलीस स्टेशनमध्ये दखल घेतली गेली नाही तर त्यांच्याकडे त्या नंबर वाचून जाऊ शकतील असं मला वाटतं. दुसरं असं की तुम्ही माध्यमांचे जे लोक आहात ते या सगळ्या व्यवस्थेचे कान नाक डोळे आहात आणि त्यामुळे एखाद्या पत्रकाराकडे माहिती आली की बाबा आपल्याकडे तक्रार नोंदवली जात नाही आहे तर ताबडतोबच ती माहिती कार्यकर्त्यांना कळते आणि मग ती तक्रार नोंदवली जाते. पण तक्रार नोंदवली गेल्यानंतर त्याचे साक्षी पुरावे व्यवस्थित मिळाले नाहीत समाजातून तर कोर्टामध्ये शेवटी केस हरतो आपण. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी तक्रार होण्याबरोबर त्यासाठी आपण धाडस आणि साक्षीदार संरक्षण कायदा, जेणेकरून लोक दबावाला बळी पडणार नाहीत, याची पण मला गरज वाटते. मी ते आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की 3 मार्चला आमच्या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. त्यांना निमंत्रण द्यायला जे ऑक्टोबरमध्ये मी आणि आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर गेलो होतो त्यावेळेला पण त्या कायद्याबद्दल मी त्यांना विनंती केली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं मला की हे कायदे गृहविभाग स्क्रुटिनी करतो आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे येतात, त्यामुळे हा राज्याचा कायदा आहे. आणि तुमच्या लक्षात असेल की सावकार विरोधी जो कायदा होता, खाजगी सावकारी विरोधी विधेयक, ते 2009 सुमाराला पाठवलं होतं आणि 2014 ते मंजूर झालं. म्हणजे थोडं राज्यांचे कायदे मंजूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती दीर्घकालीन आहे. पण मी आपल्याला सांगेन की नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा यांच्याकडे तर मी त्याचा पाठपुरावा केलेलाच आहे स्वतः पर्सनली, पण स्वतः शिंदेसाहेबांनी पण याच्यावरती आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी अमितजी शहा यांच्याकडे ते बोललेले आहेत की ते लवकर पास व्हावं. ते जॉईंट सिलेक्ट कमिटीचं आहे, ते काही एका पक्षाचं नाही आहे, त्यामुळे त्याला वेग देण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू. पण त्यातले अनेक मुद्दे दंडसंहितेमध्ये आलेले आहेत आता ऑलरेडी जे आहेत ते. तुम्ही वाचली सगळी, काय झालंय त्यांना तो जो अनुभव सगळा आला की असं कधी कोणाला वाटलं नव्हतं की 10-12 आमदार फुटतील, कारण आत्तापर्यंत 2-3 आमदारच निघून गेले होते कधी पण. तर एवढे 40 आमदार जातील असं त्यांना वाटलं नव्हतं, कारण ते आमदारांशी त्यांचा संवादच राहिलेला नव्हता. आणि त्यामुळे एवढे 40 आमदार गेल्यानंतर त्यांना जो धक्का बसला आहे स्वतःला,
त्या ट्रॉमातून ते बाहेर आले नाही आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये ते तेवढंच मांडतात. ते सुद्धा मुख्यमंत्री असताना कुर्ल्याची घटना घडली होती तर तिथे काही ते स्वतः भेट द्यायला गेले नव्हते. म्हणजे भेट द्यावी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कुठेही, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. स्वतः उद्धवसाहेब कोठेवाडीला आले होते मुख्यमंत्री नसताना, पण त्यावेळेचे उद्धवसाहेब आणि नंतरचे मुख्यमंत्री झाल्यावरचे उद्धवसाहेब यांच्या भूमिका वेगळ्या असतात असं मला दिसतंय. माझं म्हणणं एवढंच आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये त्यांचं राजकीय मतभेद न आणता एकनाथजी शिंदे जे काही मुख्यमंत्री म्हणून आज त्या कुटुंबांच्या पाठी उभे आहेत, त्याच्यानंतर केसमध्ये न्याय मिळाला पाहिजे. म्हणून पीडितांना न्याय मिळवून केवळ ती इश्यू वेगवेगळे मुद्देहून डायव्हर्ट होऊ नये, आरोपींवरचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये या दृष्टिकोनातून सर्व पक्षांनी एक मतानी या विषयावर काम करावं असं माझं त्यांना विनंती आहे. कालपासून शासनाने बरेचसे कुठेतरी परवानगी असावी, पण आज अनेक शाळेमध्ये जेंट्स शिक्षक आहेत 100%, आज अनेक शाळा अशा त्याच्या लेडीज नाही, तर त्या संदर्भात कुठेतरी शासनाने 100% जेंट्स आहेत अशा शाळा कुठे आहेत? आहेत ना, झेडपी माध्यमिक बऱ्याचशा शाळा आहेत त्याच्यात कुठेतरी एक दोन असे तर एक दोन लेडीज असतात, परंतु जास्तीत जास्त लेडीज जर असेल. नाही, मुद्दा एक का दोनचा प्रश्न नाही आहे, मी एकटी उपसभापती आहे त्याच्यावर. जी आपण विधानसभेत परिषदेत आम्ही तीनच आमदार आहोत, काही वेळेला तर मी एकटीच पूर्वी असायचे असं सुद्धा झालेलं आहे. आपण किती जोरदारपणाने भूमिका मांडतो याच्यावर तसं अवलंबून आहे, तशी आपली यंत्रणा किती आपण निर्दोष केली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. शेवटी पुरुष वर्गसुद्धा जेंडर सेन्सिटायझेशन असेल तर कोपर्डीला ज्यावेळेला आम्ही अनेक शिक्षकांना विचारलं तेव्हा स्वतःहून पुरुष शिक्षकांनी सांगितलं की आमचं MSW झालेलं आहे आणि आम्ही मुलींना आणि मुलींना जेवढं शिकवणं गरजेचं आहे तेवढं मुलग्यांना असं वागूनही शिकवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी पुरुष शिक्षकांची खूप मदत होऊ शकते. त्यामुळे पुरुष शिक्षक आहेत म्हणजे त्यांना सगळ्यांना बात करा आणि त्याच्या जागी महिला आणा असं आमची भूमिका नाही आहे. स्त्री पुरुष समानतेची भूमिका घेऊन महिला पुरुष दोघांनी मुलग्यांवरती सुद्धा अत्याचार लैंगिक होतात, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुलगा मुलगी या दोघांनाही सुरक्षित शिक्षण घेता यावं या दृष्टिकोनाचं वातावरण असलं पाहिजे. पण आपण खूप अजून मानसिकरित्या वेगळ्या परिस्थितीत आहोत, थोडं जरी एक दोन माणसं एकमेकाशी बोलले महिला आणि पुरुष तरी समाज विकृत नजरेने बघतो, सैराटसारख्या घटना आपण घडताना बघतोय, त्याचबरोबर सायबर क्राईम आहे, पोर्नोग्राफी आहे, या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग करून त्याच्यामध्ये मॉर्फ करणं चित्र, खुशाल त्या मुलीची नावं, कालच मी रात्री आवाहन केलं, मला त्या मुलीच्या पीडित कुटुंबातून फोन आला होता की काही वाहिन्या त्यांच्या घरापाशी जाऊन पोचत आहेत, काही पत्रकार त्यांना संपर्क करत आहेत, काही त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत. माझी सर्वांना अगदी विनंती आहे माध्यमांच्या प्रतिनिधींना की कुठेही घटना अशी घडलेली असो त्या कुटुंबाची नाव ओळख जगजाहीर होईल अशा पद्धतीने त्यांनी न वागता या संदर्भामध्ये त्यांची संपूर्णपणे खाजगीपण आणि त्यांची सुरक्षितता जपली जाईल याबद्दलचं विवेक आणखीन कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, संपूया. हां, माझ्या माहितीप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे यांनी या संदर्भात सांगितलेलं आहे की कुठेही समाजकंटक जे आहे त्यांची ज्याला आपण म्हणू की त्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा बेफिकिरीची भूमिका आमची नाही आहे. आणि त्यांच्या वक्तव्यातलं काय योग्य किंवा काय अयोग्य आहे याच्यावर मला भाष्य करणं पटत नाही आहे, याच्यासाठी की मी ज्या पदावर आहे त्याच्यामध्ये मी कुठलंच या प्रकारचं त्यांच्या म्हणण्यावरती अजून भाष्य करणं म्हणजे अजून समाजामध्ये गोंधळ माजवणं असं होईल असं मला वाटतं. म्हणून माझी याच्यावर काही भूमिका नाही, परंतु कोणीही जबाबदारीने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. आणि महत्त्वाचं असं की आपण जे मांडतो आहे त्याच्यामुळे इथली परिस्थिती बदलणार आहे का हे पाहिलं पाहिजे. बांगलादेशच्यामध्ये काय होतं आहे म्हणून इथे कुठल्या तरी समाजावरती जाऊन सूड काढायचा हे काही योग्य नाही आहे. ते जे आहेत ते शेवटी भारतीय नागरिक आहेत, तिथले लोक जे आहेत ते काय शेवट सगळ्या प्रत्येकाचा शेवट शेवट आहे. मी पेपरला पाहिली आज घटना जी आहे ती नगरची आहे का कराडची आहे. हां, नाही यामध्ये आता जागृती वाढायला लागली आहे आणि बऱ्याचशा वेळेला कोणी ओळखीचं भेटलं की त्या गोष्टींना वाचा फुटती आहे. परंतु एक असं आहे की जी दबंग प्रवृत्ती आहे त्यांना असं वाटतं की मी दबाव आणून हिला बोलणं बंद करू शकतो आणि म्हणून ते अशा पद्धतीचा गैरवापर करतात. दुसरं दुर्दैवाने अशा महिलांचा पण दुरुपयोग करून घेणारे समाजात दलाल आहेत काही की जे त्या महिलांचं शोषण करतात एका बाजूला आणि या कामासाठी वापरतात आणि त्यामुळे दुहेरी त्या बळी होतात महिला ज्या आहेत त्या.
पण याच्यासाठीच मला असं वाटतं की चांगल्या ज्या पोलीस अधिकारी आहेत आणि चांगले जे पुरुष पोलीस अधिकारी आहेत त्यांचं जसं काम आहे तसं समाजात आपल्याला ज्या अयोग्य गोष्टी दिसतील त्याच्यावर आपण वेळेवरती जर का बोललो तर त्यामधून मार्ग निघेल. आणि कुरळपच्या केसमध्ये जसं 3 वेळेला जन्मठेप दिली तसंच त्याच्या अगोदर जी केस झाली होती तर त्या केसमधल्या ज्या मुली आहेत त्या मुली तर शिक्षण दुसऱ्या आश्रमशाळेत होऊन आज त्यांची शिक्षणं पूर्ण होत आहेत, त्या पायावर उभ्या आहेत. आमच्यासुद्धा एक पॉक्सोच्या केसमधली मुलगी ती आता पायावर उभी राहिलेली आहे. 15-1 वर्षापूर्वीची केस होती, ती एका जिल्ह्यामध्ये वकील झालेली आहे आणि तिने सांगितलं की आरक्षणाचा फायदा मला पण मिळू शकतो. त्याच्यामुळे परिस्थिती बदलते आहे बरीचशी असं मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू.